अरविंद सर, एक फक्त तुम्हाला विचारतो, नंतर तुम्ही विचारा. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, नंतर तुम्ही विचारा. हे आत्ता यांनी जसं सांगितलं सगळ्यांनी की शिक्षण डिग्री काय अर्थ नसतो, अर्थ नसतो म्हणण्यापेक्षा पॅशन ही महत्त्वाची गोष्ट असते वगैरे. तर ते तुम्ही तर फार लवकर शाळा सोडली, फार लवकर शाळा शिक्षण सोडलं तुम्ही. अरविंदला असं वाटतं की शिकण्यासाठी शाळेत जायची गरज नाही. क्या बात आहे. नाही मला हे इतक्या लवकर कसं लक्षात आलं की हे सगळं शिकण्यासाठी शाळेत जायची गरज नाही. मी शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये सोडली, पण आपले कॉलेजमधले आयडॉल चुकीचे असतात. मला किशोर कदम कवी म्हणून आवडायचे, तर किशोर कदमच्या कविता आम्ही पोरींना चिठ्ठीत लिहून पाठवायचो, बघ माझी आठवण येईल. आमचं काहीच वर्क झालं नाही. म्हणजे एक असं सेन्सिटिव्ह कवीला फॉलो करू नये त्या काळात. तर पण नंतर अशी जी माणसं जवळून बघायला भेटली, तर बाहेरच खरं तर शिकायचं होतं. मला सयाजीरावांचं एक वाक्य खूप आवडतं मित्रांच्या बाबतीत. सयाजीराव म्हणतात की जे मित्र रात्री भेटणारे मित्र खरे नसतात, पहाटे भेटतात ते आयुष्यभर टिकणारे आणि सच्चे मित्र असतात जे पहाटे भेटतात. तर आम्ही मैफिलीतले म्हणजे आम्ही पहाटेपर्यंत भेटू शकतो. नाही, हे सयाजीचं वाक्य फार अलीकडचं आहे. आम्ही रात्रभर खूप उशिरापर्यंत जागत पहाटे घरी निघालेले लोक आहोत. नाही, बाकीच्यांसाठी रात्रीचे मित्र बनवू नका, सकाळचे मित्र बनवा, एवढा सल्ला देण्यासाठीचं वाक्य आहे. चांगलं वाक्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.